Dear student, in the last lecture, we have seen inertia, pressure, and types of inertia. Next, use your brain power. It is easy to cut vegetables, fruits with a sharp knife. A blunt knife does not work here. Why does this happen? तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की भाजी असेल फळे असतील तर हे चिरण्यासाठी धारदार सुरी जी आहे तर त्या धारदार सुरीनं त्या ठिकाणी कापणं आपल्याला त्या ठिकाणी सोपं जातं परंतु ब्लंट नाही म्हणजे त्या ठिकाणी बोठत अशा प्रकारची असणारी काही सुरी जी आहे तर त्या सुरीनं या ठिकाणी भाजी असेल फळं असेल तरी याच्यासाठी ती उपयोगी पडत नाही तर याचं असणारं जे काही कशामुळे त्या ठिकाणी घडताना दिसतं तर याचं कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पहा की द इफेक्ट ऑफ गिवन फोर्स व्हेरीज इनव्हर्सली ॲज द एरिया ऑफ द सरफेस ऑन विच द फोर्स इज ॲप्लाइड ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की लावण्यात येणारं जे काही बल जे आहे तर ते बल आणि असणारा जो काही ज्या पृष्ठभागावर ते असणारं जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावलेलं आहे तर याच्या व्यस्त प्रमाणामध्ये काय होता नसतोय तो असणारा जो काही इफेक्ट जो आहे तर तो इफेक्ट त्या ठिकाणी काय होता नसतो बदलताना दिसतो द लेस इज द सरफेस द ग्रेटर इज द इफेक्ट ऑफ द फोर्स म्हणजे जेवढा त्या ठिकाणी असणारं जे काही क्षेत्र जे आहे क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ जेवढं त्या ठिकाणी कमी असेल तर तेवढा त्या ठिकाणी लावण्यात येणारा जो काही बल जे आहे तर त्या बलाचा असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी जास्त असणार द कटिंग एज ऑफ ए शार्प नाईफ हॅज द लेस क्रॉस सेक्शनल एरिया रिलेटिव्ह टू दॅट ऑफ द ब्लंट नाईफ आता त्या ठिकाणी धारदार अशा प्रकारचा असणारा सुरा किंवा त्या ठिकाणी बोथट अशा प्रकारचा असणारा सुरा तर त्याचा असणारा जर काही क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे काठछेदी अशा प्रकारचं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर त्याचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर धारदार सुऱ्याचा असणारा जर काही क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर तो त्या ठिकाणी कमी असतो आणि ब्लंट अशा प्रकारचा असणारा जो काही नाईफ जो आहे तर त्या नाईफचा असणारा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर तो त्या ठिकाणी जास्त असतो आणि हेन्स इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रूट विथ ए शार्प नाईफ रॅदर दॅन विथ ए ब्लंट नाईफ आणि याच्यामुळे काय होतं नसतंय तर सर्वसाधारणपणे असणारा जो काही धारदार सुरा जो आहे तर त्या धारदार सुईच्या साह्यानं आपल्याला त्या ठिकाणी भाजीपाला असेल फळं असेल तर ते कापणं त्या ठिकाणी बोथट अशा सुऱ्याच्या मानाने त्या ठिकाणी काय होतं नसतंय सहज त्या ठिकाणी आपण ते कापू शकतो फॉर ए गिव्हन फोर्स प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द सरफेस ऑन विच द फोर्स ॲट मग या ठिकाणी लावण्यात येणारं जे काही बल जे आहे तर ते बल लावल्यामुळं त्याच्यामुळं पडणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब कसा असणार आहे एरिया ऑफ द सरफेस जो आहे तर त्या एरिया ऑफ सरफेस त्या ठिकाणी व्यस्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे जेवढा त्या ठिकाणी एरिया कमी तेवढा त्या ठिकाणी दाब थोडासा जरी दिला तर ते असणारं जे काही फळ जे आहे तर ते फळ त्या ठिकाणी कापताना दिसतं याचं छोटंसं उदाहरण आपल्या लक्षात येईल की टाचणी जे आहे तर त्या टाचणीचं असणारं जे काही टोक जे आहे तर ते टोक जर त्या ठिकाणी टोचलं तर त्या ठिकाणी ते काय होतं नसतं पियर स्वतःना दिसतो म्हणजे टाचणीचं असणारं जे काही टोक जे आहे तर त्या टोकाचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी अतिशय कमी आणि म्हणून थोडासा जरी त्या ठिकाणी आपण दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी टाचणीवर जरी लावला तर ती टाचणी काय होताना दिसते पियर स्वतःना दिसते म्हणजे आतमध्ये त्या ठिकाणी घुसताना दिसते नेक्स्ट द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन द युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असणारं जे काही दाब जे आहे तर त्या दाबाची असणारी जी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी दिलेली पहा द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरी ऑन द युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर म्हणजे सर्वसाधारणपणे युनिट एरिया म्हणजे त्या ठिकाणी एकक अशा प्रकारचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर त्या क्षेत्रफळावर लंब दिशेनं प्रयुक्त असणारं जे काही बल जे आहे तर त्या बलालाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा त्याला त्या ठिकाणी प्रेशर म्हणताना दिसतो किंवा त्या ठिकाणी प्रेशर जे आहे तर त्या प्रेशरचा असणारा तो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला दिलेले पहा की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज ॲप्लाइड ज्या ठिकाणी दाब बरोबर फोर्स म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी बल आणि पुढे खाली काय दिलेलं आपल्याला एरिया ऑन विच द फोर्स इज ॲप्लाइड म्हणजे ज्याच्यावर बल प्रयुक्त केलं तर ते असणारं जे काही क्षेत्रफळ
जे लावण्यात येणारा जो काही दाब जो आहे, तर त्या दाबाला काय करायचंय, तर त्या ठिकाणी ज्याच्यावर त्या ठिकाणी क्षेत्रफळ आपलं दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी प्रयुक्त केलेला आहे, तर त्याचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळाने काय करायचं तर त्याला त्या ठिकाणी भागायचंय. पुढे प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन अन एरिया इन ए डिरेक्शनल परपेंडिक्युलर टिल्ट. म्हणजे सध्या आपण फक्त त्या ठिकाणी केवळ एखादा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावरील त्यास लंब असणारे जे काही बल जे आहे तर त्याच बलाचा फक्त काय करणार आहे, विचार जो आहे तर तो विचार आपण त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर युनिट ऑफ प्रेशर आपल्याला दिलं आहे पहा, द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एन. कशाने दाखवले तर कॅपिटल यांनी दाखवले, म्हणजे न्यूटन जे आहे तर ते न्यूटन असा जो शब्द जो आहे शास्त्रज्ञ आहे तर त्याच्यामधलं असणारं जे काही पहिलं अक्षर जे आहे तर ते पहिलं अक्षर त्या ठिकाणी बल जे आहे तर त्या बलाचं असणारं जे काही एकक जे आहे तर ते एकक दाखवण्यासाठी घेतलेलं आहे. ही युनिट त्या ठिकाणी लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढं एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे की असणारा जो काही एरिया जो आहे तर तो एरिया आपल्या लक्षात येता नसतो, की सर्वसाधारणपणे एरिया जो आहे तर त्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती की एरिया कसा काढताना दिसतो, आपण लेंथ इन टू ब्रेथ म्हणताना दिसतो, लांबी गुणिले रुंदी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि म्हणून जे असणार ते काही एरिया जे आहे तर त्या एरियाचं युनिट आपल्याला लक्षात येता नसते, की लेंथ जे आहे तर ती लेंथ त्या ठिकाणी मीटरमध्ये असणार आहे, ब्रेथ जे आहे तर ती ब्रेथसुद्धा त्या ठिकाणी मीटरमध्ये असणार आहे, आणि देअरफोर मीटर इन टू मीटर इज इक्वल टू मीटर स्क्वेअर, अँड देअरफोर द युनिट ऑफ एरिया इज मीटर स्क्वेअर. पुढे देअरफोर द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पाहता पुन्हा लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आत्ता पाहिले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारं जे काही प्रेशर जे आहे तर त्या प्रेशरचा आपल्याला असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे, की फोर्स अपॉन एरिया असा जरी आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला कन्सिडर जर केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसतं की फोर्स जो आहे तर त्या फोर्सचा असणारं जे काही युनिट जे आहे तर ते युनिट त्या ठिकाणी न्यूटन आहे, आणि असणारा जो काही एरिया जो आहे तर त्या एरियाचं असणारं जे काही युनिट जे आहे तर ते युनिट त्या ठिकाणी मीटर स्क्वेअर आहे, आणि देअरफोर द युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हेही त्या ठिकाणी असणारं जे काही युनिट जे आहे तर ते युनिट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. इट इज नोन ॲज पास्कल दॅट इज पी एल. हे जे काय असणारं जे काही एकक जे आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर त्यालाच त्या ठिकाणी पास्कल जे आहे तर ते पास्कल त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे त्या ठिकाणी ते असणारं जे काही प्रेशर जे आहे तर त्या प्रेशरचं असणारं जे काही युनिट जे आहे तर ते युनिट काय करा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट फॉर प्रेशर इज बार. वन बार इज इक्वल टू 10^5 पास्कल. पाहता या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात दिलेलं आहे की ॲटमॉस्फेरिक सायन्स म्हणजे हवामानशास्त्र जे आहे तर त्या हवामानशास्त्रामध्ये दाबाचं असणारं जे काही एकक जे आहे तर ते एकक त्या ठिकाणी बार आहे, आणि 1 bar म्हणजे काय सांगितलं 10^5 पास्कल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेक्स्ट प्रेशर इज ए स्केलर क्वांटिटी. प्रेशर जे आहे तर त्या ठिकाणी ती कशी राशी दिलेली आपल्याला, अदिश राशी. जे काय असताना जे काही प्रेशर जे आहे तर त्या प्रेशरचं फक्त आपल्याला मॅग्निट्यूड जरी त्या ठिकाणी जरी दिलं तर ही जी काही प्रेशर असताना जी काही क्वांटिटी जी आहे तर ती क्वांटिटी काय करू शकतो आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो, आणि म्हणून सर्वसाधारणपणे प्रेशर जे आहे तर ते प्रेशर काय दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी, आदेश अशा प्रकारची राशी त्या ठिकाणी दिली. नेक्स्ट इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूसेस फॉर द सेम फोर्स, अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. पुन्हा एकदा ऐका पहा, की इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूसेस फॉर द सेम फोर्स. म्हणजे सर्वसाधारणपणे एरिया जो आहे क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ जर त्या ठिकाणी वाढलं तर प्रेशर काय होता नसतं, रिड्यूस होता नसतं. मग अशी आपण सूर्याच्या बाबतीमध्ये पाहिलं की धारदार अशा प्रकारचं असणारा जो काही सूर्य जो आहे तर त्या सूर्याचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी काय होता नसते, कमी असते. तर इथे पहा काय दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे क्षेत्रफळ जर वाढलं तर त्याचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होता नसतो तर त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि पुढे आपल्याला सांगितलं की इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम प्रेशर. आणि क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ जर त्या ठिकाणी कमी झालं तर त्याच बलाला दाब जो आहे तर तो दाब काय होता नसतो, वाढता नसतो. म्हणजे सूर्याच्या बाबतीमध्ये धारदार सूर्याचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी कमी होतं, आणि म्हणून त्याच्यावर थोडासा जरी त्या ठिकाणी दाब जरी लावला तर ते काय होता नसते, फळे असतील भाजी असतील तर त्या ठिकाणी ते कापताना दिसतं. फॉर एक्झाम्पल ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन
द बॉटम सरफेस ऑफ द कॅमल फीट्स आर ब्रॉड. तर आता या ठिकाणी आपलं लक्ष देता नसते, उंटाचा पाय आपण त्या ठिकाणी सातवीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, चित्र त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की उंटाच्या पायाचे असताना जे काही तळवे जे आहेत तर ते कसे तर त्या ठिकाणी पसरट असतात. आता त्याच्यामध्ये काय झालेलं, हे नैसर्गिक अशा प्रकारचं अनुकूलन जे आहे तर ते अनुकूलन त्या ठिकाणी झाले आणि हेन्स द कॅम्बल्स वेट इज एक्झर्टेड ऑन ए लार्ज एरिया अँड द प्रेशर ऑन द सँड इज रिड्यूस. हा त्या ठिकाणी आपल्या लक्ष देता नसतं की उंटाचं असणारे जे काही पायाचे असणारे जे काही तळवे जे आहेत तर ते तळवे त्या ठिकाणी पसरट असतात. उंटाचं वजन जे आहे तर ते अधिक आहे आणि असं अधिक असणारे जे काही वजन जे आहे तर ते काय होतं नसते, अधिक अशा प्रकारचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी पडतो आणि वाळूवर पडणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी काय होता नसते, कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. अँड दॅट इज व्हाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड अँड इट बिकम इजी टू वॉक. आणि याच्यामुळे काय होता नसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी लक्षात येता नसतंय की उंटाचं वजन त्या ठिकाणी जास्त आहे, त्याचे पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी पसरट आहेत आणि म्हणून अधिक अशा पृष्ठभागावर त्याचं वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी पडताना दिसतं. वाळूवर पडणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून उंटाची असणारे जे काही पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी वाळूमध्ये त्या ठिकाणी घुसत नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी पेनिट्रेट त्या ठिकाणी होताना दिसत नाही आणि याच्यामुळे त्या उंटाला त्या ठिकाणी वाळूमध्ये चालणं जे आहे तर ते चालणं काय होताना दिसते तर ते सोपं त्या ठिकाणी पडताना दिसते. नेक्स्ट प्रेशर ऑन सॉलिड. मग आता स्थायू पदार्थ जो आहे तर त्या स्थायू पदार्थावर असताना जो काही दाब जो आहे तर त्या दाबाची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची. आता काय दिलेले, की एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर. हवेमध्ये ठेवलेल्या ज्या काही सर्व अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही स्थायू वस्तू ज्या आहेत तर त्या स्थायू वस्तूंवर काय होत नसते तर त्या ठिकाणी पदार्थावर त्या ठिकाणी हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी असतो. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it. आणि म्हणून स्थायूवर एखादं जर आपण त्या ठिकाणी वजन जर ठेवलं तर त्या वजनामुळे काय होतं नसतं तो जो असताना तो काही स्थायू पदार्थ जो आहे तर त्या स्थायू पदार्थावर दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी पडताना दिसतो. धीस प्रेशर्स डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. आणि या ठिकाणी आपल्याला ते असणारे जे काही सर्वसाधारणपणे आपण पाहिलेलं की स्थायूवर एखादं जर वजन जर ठेवलं तर त्या वजनामुळे स्थायू जो आहे तर त्या स्थायूवर त्या ठिकाणी दाब पडताना दिसतो, म्हणजे त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रावर हे दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी अवलंबून असताना दिसतं. आता एक ट्राय धीस म्हटलेले करून त्या ठिकाणी पाहायला सांगितलेले, डू द ॲक्टिव्हिटी ॲज डिपिक्टेड इन द फिगर 3.5.46. खालील आकृती जी आहे तर त्या आकृतीप्रमाणे कृती जी आहे तर ती कृती आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि कृती केल्यानंतर काय आढळून येतं तर याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पण आता काय केलेलं आहे की दोन असतानाचे काही ठोकळे जे आहेत तर त्या ठोकळ्यांवर त्या ठिकाणी फळी ठेवलेली, दुसऱ्या याच्यामध्ये असतानाची काही पुस्तकं जे आहेत तर ते पुस्तकं त्या ठिकाणी लाईनने त्या ठिकाणी काय केलेली तर त्या ठिकाणी त्या फळीवर ठेवलेली, परंतु हीच अशा प्रकारची जाडजाड असणारे जे काही पुस्तकं जे आहेत तर ते पुस्तकं जर त्या ठिकाणी एकावर एक जर ठेवली तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते एखादं स्थायू जे आहे तर त्या स्थायूवर जर वजन जर ठेवलं तर त्या वजनामुळे काय होताना दिसते, पुन्हा तिची काही फळी जी आहे तर त्या फळीवर त्या ठिकाणी दाब पडताना दिसतो आणि त्याच्यामुळे ती असणारी काही फळी असेल किंवा दुसरं काही त्या ठिकाणी ठेवलेलं असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी वाकलेली त्या ठिकाणी दिसते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.